उपयोजित मराठी या घटकामधील आजचा घटक आहे सारांश लेखन आणि आकलन लेखन। तर सर्वप्रथम आपण सारांश लेखन म्हणजे काय ते पाहू। सारांश लेखन हे विद्यार्थ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं लेखन प्रकार आहे। विद्यार्थी अवांतर वाचन करत असतात, परंतु त्यातला किती भाग आकलन झाला किंवा आकलन झालेला भागाचा तपशील त्यांना किती समजला या प्रकारचा सारांश मांडण्याचा प्रयत्न सारांश लेखनामध्ये केला जातो। म्हणजेच आकलन झालेल्या भागाचा तपशील तो थोडक्यात कशा प्रकारे मांडतो हे पाहण्यासाठी सारांश लेखन महत्त्वाचे ठरते। आपले विचार संक्षिप्तपणाने कसे मांडावेत वा लिहून व्यक्त करावेत याचं शिक्षण विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच देणं उचित ठरतं। आणि म्हणून ज्या आशयामध्ये ज्या लेखकाने विचार मांडलेले असतात ते संक्षिप्त रीतीनं मांडावेत, म्हणजेच याला आपण सारांश लेखन म्हणतो। म्हणजे दिलेला आशय थोडक्यात सारांश पद्धतीनं मांडणे, संक्षिप्त रीतीनं मांडणे म्हणजेच सारांश लेखन होय। थोडक्यात अनावश्यक गोष्टी टाळून केला जाणारा हा लेखन प्रकार आहे। या लेखन प्रकारामध्ये मूळ लेखकाचे जे विचार दिलेले असतात किंवा जो आशय दिलेला असतो तो विस्तृत असतो, त्यात दाखले असतात, उदाहरणे असतात, अवतरणे असतात, त्यात लेखक आपले विचार व्यक्त करत असतो। मग हे व्यक्त केलेले विचार शब्दांच्या माध्यमातून त्यानं तो आशय आपल्यासमोर ठेवलेला असतो, मग सारांश लेखनातून त्या विचारांचा संक्षेप करावायचा असतो किंवा त्याचं सारांश करायचा असतो। त्याने दिलेले दाखले गाळून किंवा उदाहरणे गाळून थोडक्यात ते विचार स्वतःच्या शब्दात व्यक्त करणे म्हणजेच सारांश लेखन होय। सारांश लेखन करताना विद्यार्थ्यांनी दिलेल्या उताऱ्याच्या सुमारे एक तृतीयांश इतका सारांश लिहिणे अपेक्षित असते। मुख्य म्हणजे हा सारांश विद्यार्थ्याने मध्यवर्ती कल्पना नीट समजावून घेऊन लिहावयाचा असतो। म्हणजे दिलेला जो उतारा असतो त्या उताऱ्यामध्ये एखादा आशय किंवा एखादी गोष्ट सांगितलेली असती, ती सारांश रूपाने लिहिणे, तिची मध्यवर्ती कल्पना नीट समजावून घेऊन नीट रीतीनं तो लिहिणे म्हणजेच सारांश लेखन होय। आशय स्पष्टीकरणासाठी उताऱ्यात दिलेली जी काही उदाहरणे असतात ती उदाहरणे विचारात घेऊन सारांश लेखन करताना मात्र ती उदाहरणे आपल्याला गाळावी लागतात। म्हणजे कमीत कमी शब्दात आशय मांडणी करणे हा सारांश लेखनाचा मुख्य हेतू असतो। सारांश लेखनाचा उद्देश विद्यार्थ्यांचा आकलन व थोडक्यात मुद्देसूद शब्दात लेखी अभिव्यक्ती करण्याची क्षमता यांचा विकास करणे असतं। म्हणजे याचा उद्देश काय असतो सारांश लेखनाचा, तर विद्यार्थ्यांचं आकलन क्षमता वाढवणे आणि मुद्देशुद्ध शब्दामध्ये त्याला लेखी अभिव्यक्ती करण्याची क्षमता त्याची विकसित करणे हा आकलन हा सारांश लेखनाचा हेतू असतो। सारांश लेखनामध्ये सारांश लेखन करत असतेवेळी तो उतारा नीटपणे आपल्याला तीन वेळेला वाचून घ्यावा लागतो। पहिल्या वाचनाच्या वेळी त्या परिच्छेदातील मूळ भाव काय आहेत, मुख्य विचार कोणता व्यक्त केलेला आहे किंवा लेखकाने कोणता संदेश दिलेला आहे हे जाणून घेण्यासाठी प्रथम वाचन त्या परिच्छेदाचं करावं। दुसऱ्या वेळेला वाचतेवेळी अनावश्यक त्या गोष्टी त्याच्यात कोणत्या आहेत त्या कशा टाळता येतील, काही उदाहरणे दिलेली असतील, काही दाखले दिलेले असतील किंवा काही अवतरणे दिलेली असतील, ते कोणते आहेत हे जाणून आपण घ्यावे। आणि तिसरं वाचन हे सारांश लेखनाची योजना मनात पक्की करून करण्यासाठी करावे, नंतर सारांश लेखन आपण करावं। म्हणजे एक तृतीयांश इतकं त्या परिच्छेदाचं आपल्याला सारांश लेखन करता आलं पाहिजे। मग सारांश लेखन करतेवेळी शिक्षकांनासुद्धा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणं आवश्यक आहे। म्हणून सारांश लेखनाचं अध्यापन करत असतेवेळी विद्यार्थ्यांना सारांश लेखन म्हणजे नेमकं काय याची जाणीव करून द्यावी। बऱ्याचदा विद्यार्थी सारांश लेखन म्हणजे
गैरसमज असतो त्यांच्या मनात. सारांश लेखन करतेवेळी विद्यार्थी बऱ्याच वेळेला एक ओळ सोडून एक ओळ लिहितात. म्हणजे 10 ओळींचा उतारा असेल तर त्या 5च ओळी लिहितात. तर हे चुकीचं आहे, कारण त्याच्यातली मध्यवर्ती कल्पना नीट समजावून घेऊन आपल्याला सारांश लेखन करावं लागतं. आणि म्हणून हे नेमकं गैरसमज दूर करून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. सुरुवातीला उतारा जो असतो किंवा परिच्छेद असतो तो नीट वाचून घ्यावा, त्या सूचना द्याव्यात, त्याच्यातील नेमके मुद्दे कोणते आहेत हे समजावून घ्यावे. त्याच्यानंतर लेखकाने कोणता नेमका विचार त्या परिच्छेदामध्ये किंवा उतारामध्ये मांडलेला आहे हे समजून घ्यावे. आणि संक्षिप्त रीतीनं मग उतारातील अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या दूर करून विद्यार्थ्यांना सारांश लेखन करण्यास सांगावे. सुरुवातीला शिक्षकाने एक सारांश लेखन करून दाखवावे, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मदतीने मग नंतर आपण दुसरं सारांश लेखन वर्गात अध्यापन करत असतेवेळी करून घ्यावं, त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांना असे सारांश लेखनाचे परिच्छेद देऊन योग्य गोष्टी कशा रीतीनं लिहाव्यात व अनावश्यक गोष्टी कशा टाळाव्यात याचं मार्गदर्शन करावं. म्हणून सारांश लेखन म्हणजे संक्षिप्त रीतीनं केलेलं त्या उताऱ्याचं एक परीक्षण किंवा संक्षिप्त रीतीनं थोडक्यात मांडलेला तो काय असतो, मजकूर असतो. दुसरं लेखन आहे आकलन लेखन. आता आकलनलाच आपण अर्थग्रहण किंवा सारग्रहण असं सुद्धा म्हणतो, यालाच आपण सारग्रहणसुद्धा म्हणतो. म्हणून विद्यार्थ्यांचं भाषेबद्दलचं ज्ञान कितपत आहे हे पाडताळून पाहण्यासाठी पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील एखादा गद्य उतारा किंवा कविता देऊन ते कितपत समजले आहे हे पाहण्यासाठी जे उताऱ्यावर किंवा कवितेवर काही प्रश्न विचारले जातात त्यालाच आपण आकलन असे म्हणतो. आपण बऱ्याच वेळेला एखादा उतारा दिलेली असते किंवा एखादी कविता दिलेली असते आणि त्याच्याखाली त्या कवितेवर आधारित किंवा त्या उताऱ्यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरं त्या उताऱ्यामध्ये किंवा कवितेमध्ये असतात, पण तिचं नीट आकलन झाल्यानंतरच ते आपल्याला ती उत्तरं किंवा ज्या गोष्टी त्या उताऱ्यांवर विचारलेल्या असतात ते आपल्याला लिहिता येतात. म्हणून विद्यार्थ्यांना तो उतारा किंवा ती कविता कितपत समजलेली आहे हे ज्ञान पाडताळून पाहण्यासाठी केलं जाणारं जे लिखाण असतं त्याला आपण आकलन असे म्हणतो. मग या उतार्यावर किंवा कवितेवर ज्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी स्वभाषेत लिहावी लागतात आहे तसं बऱ्याच वेळेला विद्यार्थी जसेच्या तसे उतार्यातली शब्द उत्तरामध्ये लिहितात किंवा कवितेतल्या ओळी लिहितात, तर हे चुकीचं आहे. तर आपल्याला तो उतारा किंवा ती कविता नीट समजलेली असली पाहिजेत आणि स्वभाषेत इथं उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. मग त्या उतार्यातील अर्थ कवितेचा अर्थ आकलन होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम नीट लक्षपूर्वक त्याचं वाचन करणं आवश्यक आहे. मग या उतार्यातला आशय कवितेचा भावार्थ काय आहे किंवा उतार्यामधला कोणती गोष्ट सांगितलेली आहे किंवा त्या कवीला किंवा त्या लेखकाला काय सांगायचं आहे हे नीट लक्षात घेऊन नंतर आपण त्या प्रश्नांच्या उत्तराकडे वळायचं असतं. दिलेल्या प्रत्येक प्रश्नांचे स्वरूप नीट लक्षात घेऊन अचूक उत्तर लिहिणं इथं अपेक्षित असतं. कित्येकदा अलंकार, वृत्त, समास इत्यादी व्याकरणविषयक प्रश्न कवितेवर विचारले जातात. काही वेळेला कवितेतल्या उताऱ्याला समर्पक शिक्षकसुद्धा शीर्षक देणं किंवा त्याला नाव देणं सांगितलेलं असतं. म्हणून कविता किंवा उतारा नीट वाचणं इथं अपेक्षित आहे, कारण विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेचा कितपत विकास झाला आहे याची चाचणी घेण्यासाठी असे अपरिचित उतारे किंवा कविता आपल्याला विचारल्या जातात आणि त्यांची उत्तरे ही लिखित स्वरूपात स्वभाषेत लिहावी लागतात. म्हणून विद्यार्थ्यांनी अपठित परिच्छेदाचे किंवा कवितेचे वाचन उत्तरे लिहिण्यापूर्वी 2-3 करणे आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर मग आपण प्रश्न उत्तराकडे वळणं आवश्यक आहे. म्हणजे त्या कवितेचा किंवा त्या उताऱ्याचा तुम्हाला सारांश समजला पाहिजे किंवा त्याच्यात सांगितलेली नेमकी थीम कल्पना समजली पाहिजे, तरच आपण त्याच्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं नीट लिहू शकतो किंवा त्या उताऱ्याला
समर्पक असं शीर्षक देऊ शकतो। मग हे करत असताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं आवश्यक आहे। अर्थग्रहण चे अध्यापन करत असतेवेळी किंवा आकलन चे अध्यापन करत असतेवेळी अर्थग्रहणाचा संबोध स्पष्ट करावा। नेमकं आकलन म्हणजे काय ते सांगावे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना एक नमुना देऊन गद्यपद्य उतारा देऊन त्याच्याप्रमाणे कृती करावी। मग सुरुवातीला त्यानं उतारा काळजीपूर्वक वाचण्यास सांगावा। लेखक किंवा कवीचे मूळ विचार नीट समजून घेण्यास सांगावेत। दिलेल्या प्रश्नांच्या रोखाने उतारा परत परत वाचून कोणता प्रश्न कोणत्या भागावर आहे हे पहिल्यांदा पाहावे। त्याच्यानंतर प्रश्नाचे उत्तर असलेला भाग शोधून उत्तर स्वतःच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करावा। शीर्षक देताना नीट त्या आशयाला धरून त्याचा आवाका लक्षात घेऊन मग शीर्षक देण्यात यावे। अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून शिक्षकांनी स्वतः प्रश्नांची उत्तरे आधी लिहून दाखवावीत, ती नोंद करून घेण्यास सांगावं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शंकाचं निरसन करून आपण आकलनासाठी दुसरा उतारा किंवा दुसरा परिच्छेद देण्यात यावा। तर अशा पद्धतीनं सारांश लेखन आणि आकलन लेखन विद्यार्थ्यांच्या करून घ्यावं, कारण विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमता विकसित करण्यासाठीचे हे दोन लेखन प्रकार मराठी वाङ्मयामध्ये किंवा मराठी साहित्यामध्ये मातृभाषा मराठीचं अध्यापन करत असतेवेळी या दोन लेखन प्रकारांचा आकलन शक्ती आणि विद्यार्थ्यांची तर्कशक्ती विचार प्रक्रिया जागृत करण्यासाठी हे लेखन प्रकार महत्त्वाचे ठरतात किंवा उपयोगाचे ठरतात।